छत्रपति शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेला आणि पावन झालेला हा जुन्नर तालुका। छत्रपति शिवाजी महाराज म्हटलं की अखंड महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतभरातल्या नागरिकांच्या जनतेच्या अंगावरती शहारे उभे राहतात असं एक संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे एक व्यक्तिमत्व ह्या शिवजन्मभूमी जन्माला आलं त्याचा तुम्हा आम्हाला फार मोठा अभिमान आहे। शिवाजी महाराज ज्या जुन्नर तालुक्यात जन्माला आले तो महाराष्ट्रातला एकमेव पर्यटन तालुका जुन्नर। जुन्नर मध्ये पर्यटनाच्या निमित्ताने अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। त्यातली महत्त्वाची आणि विशेष गोष्ट ती म्हणजे ही आहे की जुन्नर तालुक्यात असणाऱ्या लेण्या, गडकिल्ले आणि या ठिकाणची नैसर्गिक संपत्ती। असं जुन्नर तालुक्यातील एका गडावर मी आता उभा आहे। गडाचं नाव आहे नारायणगड। खर तर नारायणगड म्हटलं की खूप अपरिचित असा हा बाहेरच्या लोकांना गड आहे। जुन्नर तालुक्यातील निश्चितच लोकांना हा माहिती असला तरी थोडासा दुर्लक्षित अपरिचित असणारा हा जुन्नर तालुक्यातील शिवनेरीच्या तुलनेतला गड आहे। आपण जर ह्या परिसर हा जर संपूर्ण पाहिला तर अतिशय मनमोहक आहे। पर्यटक विशेषतः मुंबई पुण्यावरनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात। मुंबई किंवा पुण्यावरनं तुम्ही या ठिकाणी यायचं म्हटलं तर तुम्ही नारायणगाव पर्यंत आलात की नारायणगाव पासून अगदीच हाकेच्या अंतरावरती खोडद म्हणून गाव आहे जिथे GMRT जगातील सर्वात मोठी दुर्बीण आहे। त्याच्यापासून अगदीच हाकेच्या अंतरावर गडाची वाडी, खोडद गावची गडाची वाडी असं एक छोटस गाव आहे आणि त्याच्यापासून हाकेच्या अंतरावरती हा नारायणगड आहे। अतिशय सुंदर मनमोहक परिसर आहे। आपण जर माझ्या ह्या बाजूला इकडे जर पाहिलं तर अगदीच सुंदर म्हणजे जुन्नर तालुका का संपन्न आहे, जुन्नर तालुका कसा संपन्न आहे ते जर पाहायचं असेल तर नारायणगडावरनं एक नजर जर संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या पट्ट्यावरती टाकली तर सगळीकडे फक्त हिरवाई नटलेली आपल्याला पाहायला मिळते। ऑगस्ट महिना संपलाय, पाऊस नाहीये, तरी जुन्नर तालुक्यात मात्र अजून हिरवाई तितकीच नटलेली आपल्याला पाहायला मिळते। माझ्या सोबत काही तरुण आहेत, ते खरंतर कुठून आले आहेत, ते नारायणगड पाहायला आले, त्यांच्याशी मी खरंतर सुरुवात करणार आहे। सुरुवात तुझ्यापासून करूया। तुझं नाव काय आणि तू कुठून आलायस? माझं नाव सुजित इंगळे आहे, मी संगमनेर तालुक्यातून आलो। जुन्नर तालुक्यात विशेषतः नारायणगड पाहायला आज तू आलायस, तू आता अर्ध्याच्या पेक्षा जास्त वरती चढून आलायत, काय तुझ्या फिलिंग्स आहेत, काय भावना आहेत, काय सांगशील? खूप सुंदर गड आहे हा। चढायला तसा पायऱ्यांचा बंदोबस्त चांगला केलेला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि हा पण थोडा हिडन पॉइंट आहे, पण चांगला आहे फिरण्यासाठी। ऐकलेलं होतं मित्रांकडनं त्यामुळे मग आलो इकडे। जुन्नर तालुक्यातली कुठली कुठली प्रेक्षणीय स्थळं तू पाहिली? तसं जास्त जुन्नरचा पट्टा बघून झालेला आहे। ओझर झालं, लेण्याद्री झालं, शिवनेरी गड झालं, त्यानंतर नाणेघाट, दाऱ्याघाट हे पण भरपूर आहे। ते सर्व बघून झालं, हा पॉईंट कधी आम्ही एक्सप्लोअर केला नव्हता त्यामुळे आम्ही इकडे आज आलो। आम्ही इथं मंचरलो होतो कॉलेजला त्यामुळे बरेचसे पॉईंट इथले आम्ही एक्सप्लोअर केले, पण नारायणगड हा थोडा हिडन पॉईंट आहे। तो मित्रांना विचारला, त्यांनी सांगितलं, त्यामुळे तो एक्सप्लोअर करण्यासाठी आज आम्ही इकडे आलो। आता तू गडावरती चढून येतोय, तू जुन्नर तालुक्यातले अनेक पर्यटन स्थळ पाहिले, नारायणगड चढून येताना इथं काय सोयी सुविधा व्हायला हव्यात असं तुला वाटतं? कुठल्या गोष्टींची कमतरता जाणवली आणि कुठली गोष्ट जी अशी की जी तुला फार भावली? सर, इतर गड चढण्याची जी पायऱ्यांची सुविधा आहे ती चांगली आहे, पायऱ्या वगैरे चांगल्या बनलेल्या। गड तसा मोठा आहे, खालून दिसताना खूप जास्त वाटतो, भयावह वाटतो चढताना, पण पायऱ्या आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। आणि तसं इथं पाण्याची सुविधा वगैरे होऊ शकते, मध्येच जर कोणाला पाणी वगैरे प्यावंसं वाटलं तर त्याची एक कमतरता वाटते मला इथं। नक्कीच नारायणगडावरती जेव्हा आपण वरती येतो तेव्हा खाली कुठेही एक हॉटेल किंवा छोटीशी टपरी असं काही आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे ते नसल्यामुळे स्वच्छता मोठ्या प्रमाणावर असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही। माझ्या सोबत अजून एक तरुण आहे, खर तर तो कुठून आलाय आणि त्याला नारायणगडाबद्दल काय वाटतंय मला समजून घ्यायचंय। दादा, तू नाव काय तुझं, तू कुठून आलायस? मी विशाल जटार, मी मूळचा बेलवंडी फाट्याचा, बेलवंडी लोणी व्यंकना शिरूर, पण मी सध्या आता चरोली बुद्रुक हवेली तालुक्यात राहतो। तर तिथून आम्ही असंच अचानक प्लॅन ठरला, माझे सासरवडे ते मनसर ठिकाणी असल्यामुळे आम्ही ठरलो की आज इथे नारायणगडचं आपण एकदा पाहून जाऊ, क्योंकि बाकीचे जे पॉईंट असेल, कारण सगळ्यात पुणे जिल्ह्यातला सर्वात निसर्गरम्य कोणता तालुका असेल तर तो जुन्नर तालुका। जुन्नर तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, शिवाय म्हणजे आध्यात्मिक स्थळे लाईक ओझर, लेण्याद्री असेल, अल्सो शिवनेरी, नाणेघाट, दारेघाट, आणि हा नारायणगड किल्ला असंच पाहिलं की आपण एकदा एक्सप्लोअर करूया। तर सुरुवातीला आलो की आम्ही, सुरुवातीला एंट्री झाली तेव्हा आम्हाला सुरुवातीला इथे लिमिटेड म्हणजे झाडे वगैरे खूप दिसले, थोडीशी नॉर्मल भयावह स्थिती वाटली, पण जसं वरती आलं तसं एकदम मस्त वाटलं। कारण जुन्नर तालुक्यामध्ये तसं जर पाहिलं तर बिबट्या लेपर्डची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यामुळे तसं एक भीतीचं वातावरण आहे। जेव्हा आपण पायऱ्या चढतो त्यावेळी तिथली झाडं थोडीशी कमी करायला हवी आहेत का, किंवा त्या संदर्भात काय? झाडं कमी जरी समजा निसर्गाच्या दृष्टीने झाडं महत्वाचे असेल, कमी नाही करू शकत, जर काही प्रॉब्लेम असेल तर ऍटलिस्ट एक वनरक्षक किंवा असं असला पाहिजे, क्योंकि वनरक्षक किंवा ऍटलिस्ट तिथे रक्षक म्हणजे सांगू शकतो क्षेत्रफळ वगैरे त्या टाईप की असा रूट आहे, इथे जाऊन हा रॉंग रूट असू शकतो, किंवा झाडांची जिथे कोणी कुठे बिबट्याचा काही वावर असेल तो ऍटलिस्ट प्री इन्फॉर्मेशन देऊ, म्हणजे प्रिकॉशन वाईज देऊ शकतो तो। आणि जसं वरतील तसं बॅरिगेट्स वगैरे आता काही काही ठिकाणी मध्ये आलं आपण पाहू शकतो, ते साईडला बॅरिगेट्स असं कंपाऊंड वगैरे नाही, म्हणजे सेफ्टी साईड वाढेल आणि
जसं आपण म्हणतो पुरातत्व युगात आपल्याला अनेक प्रगती करायची, तसे ह्या या गडाला पण पीसीबी काहीतरी निजोग चांगलं होईल असं पाहिलं पाहिजे. जसं शिवनेरीला कसे काय काय पॉईंट्स आहेत, शिवनेरी जाताना थोडं सेफ्टी साईज वाटते, हा पण एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम निसर्गरम्य गड आहे, पण काही काही मूलभूत गोष्टी ते असल्या पाहिजे. बरं, आता आपण तिघही तरुण आहे, तरुणांच्या अगदी जवळचा प्रश्न आहे जो या ठिकाणी अनेकदा इथल्या स्थानिक नागरिकांनी तो प्रश्न म्हणून समोर आणलेला आहे. या ठिकाणी शनिवार रविवार पर्यटकांची जितकी मोठी गर्दी असते तितकीच कॉलेज युवक युवतींची कपल्सची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. तू एक युवक आहे, त्यांना काय सल्ला देशील, त्यांना काय सांगशील? मी सांगेल की एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे, तुम्ही आवर्जून या इथे, कारण इथं खूप साऱ्या गोष्टी जसं पुण्यात वगैरे असतात पण एकदम क्राऊडेड सिटी, नॅचरल एअर भेटेल आणि महाराजांचे पण काय काय गोष्टी आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो प्रतिपचंद्र लेखेवर दिवशी जाऊ मुद्रा भद्राई राजे ते, जसं चंद्रपच्या कोरीपर्यंत राज्य वाढत गेलं तसं कुठे कुठे आपल्या महाराजांचं राज्य, आपल्या महाराजांचा इतिहास काय, हा वारसा काय, आपल्या सगळी माहिती होईल. जसं आपण सांगतो की दुसऱ्या देशापर्यंत आपल्या महाराजांची ख्याती पसरलेली, पण ऍक्च्युली आपण त्या गोष्टींचा नॅचरली आपण अभ्यास बनून जाईल आपला. त्यासाठी सांगेल की जे तरुण मुले आहेत किंवा जे जॉब वाले आहेत पुणे सिटीतले असेल किंवा बाहेरचे असेल आज, त्यांनी यावा आणि गाडी एक्सप्लोअर करावा आणि त्यानुसार आपलं पर्यटन. आलेले कपल खरंच तेवढा अभ्यास करतील का फक्त एन्जॉय करतील कपल कपल आल्यावर? हा तो पण प्रॉब्लेम आहे, पण कसं आपण त्या बाबतीत काय सल्ला देशील? त्या सल्ला देईल की फक्त आपण कपल यासाठी स्वतःच्या एंटरटेनमेंट साठी नाही यावा, महाराजांनी जे केलंय त्याचे आचरण विचरण आपण म्हणजे त्याचे मागचा उद्देश काय होता, कशासाठी केले, ह्या बेसिक गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, त्यामुळे आपल्याला इतिहास पण संपूर्ण परिपूर्ण करेल. त्यामुळे कपल एवढं सांगेल की आपण तुमचं समजा एंटरटेनमेंट असेल ते या करा, पण त्या दृष्टीने आपल्या इतिहासाला किंवा वारशाला किंवा ज्या गोष्टी त्याला काही इजा होणार नाही किंवा त्याचा परिणाम जे काही खराब होणार हे गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे त्यांनी. नक्कीच, खरं तर त्याने फार चांगली माहिती दिली. जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू झालाय. जे मी मगाशी म्हटलं की गडावर येताना पायऱ्यांची सोय जरी असली तरी या ठिकाणी ज्या दगडांमध्ये पायऱ्या कोरल्या त्या ठिकाणी अजिबातच रेलिंग केलेलं नाहीये, म्हणजे या ठिकाणावर आपण खाली जर पाय सरकला तर अगदीच माणूस खाली जाऊ शकतो अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पुणेत झालेला हा तालुका आहे. नारायणगडावरती चढताना अनेक गोष्टी अजून छोट्या मोठ्या सुधारण्याची गरज आहे. जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र आहे, त्यामुळे या ठिकाणी पायऱ्यांवरनं चढताना जी जंगल आणि दाट झाडी आहे ती जर आपल्याला कट करून छाटून कमी करता आली तर निश्चितपणे एक भीतीचं वातावरण या मंडळींमध्ये राहणार नाही अशी खरतर परिस्थिती. ह्या दोन्ही तरुणांनी आपल्याला खूप छान आणि सुंदर त्यांनी माहिती दिलेली आहे. हा जुन्नर तालुका निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे, त्याला नाना विविध जे काही जुन्नरच्या निसर्गात जे जे काही दडलेलं आहे ते सगळं पाहायला जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाला नक्की सगळ्यांनी या. आपण आवर्जून या, येत असताना आपण सगळी मंडळी आपली आणि आपल्या सोबत आलेल्या इतरांची काळजी घ्या. आपल्यामुळे या निसर्गाच्या संपन्नतेला कुठली हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या. सुरक्षित या, सुरक्षित प्रवास करा. जुन्नरच्या निसर्ग संपन्नतेचा निश्चित सगळ्यांनी मनमुराद आनंद घ्या. अभिषेक वामन, विघ्नहर टाइम्स, नारायणगड. आपण आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी त्रस्त आहात का? तर मग तुमचे प्रश्न आणि उत्तरे ऐकायची. 14 वर्षांचा अनुभव असलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या विद्या न्यूमरोलॉजी रावण संहितेत ज्यांनी डॉक्टरेट मिळवले, टॅरो कार्ड, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र, रावण संहिता, हस्तरेषा, ज्योतिष व रेखे या माध्यमातून समस्यांचं समाधान करणारा एकमेव पर्याय विद्या न्यूमरोलॉजी. विना तोडफोड वास्तुशास्त्रावर काम करून किफायतशीर दरात 2000 अधिक समाधानी कुटुंब. जुन्नर तालुक्यातील प्रथम ओरा स्कॅनर विशेष तज्ञ. मानाच्या पुरस्कारांच्या पुरस्कार सौ विद्या वाबळे. विद्या न्यूमरोलॉजी. आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 102, पुणे नॅशनल हायवे, नारायण. तसेच पुणे या ठिकाणी देसाई लायब्ररी सकाळ प्रेस समोर, शिवाजीनगर पुणे. दर महिन्याच्या 28 व 29 तारखेला पुणे या ठिकाणी विद्या न्यूमरोलॉजी. संपर्क क्रमांक 70 28 62 95 79. विद्या न्यूमरोलॉजी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।